प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। इत्ता चौथी पास झालेल्या बापूराव पाटील यांनी खरबूज उत्पादनात महिन्याला 7 लाख रुपयांची कमाई करून केवळ शेतकऱ्यांच्या पुढे नाही तर देशातील उच्च शिक्षित तरुणांच्या पुढे आपला आदर्श निर्माण केलाय। बापूराव पाटील हे 40 गाव तालुक्यातील माळशेवगे गावातील शेतकरी आहेत। स्वतःची 3 एकर शेती त्यांच्याकडे आहे। या शेतीत पारंपरिक पीक पद्धतीत पुरेसा उदरनिर्वाह होत नसल्याने गेल्या 2 वर्षापासून बापूराव पाटील यांनी 70,000 रुपये उकट्याने दुसऱ्या शेतकऱ्यांची जमीन कसण्यासाठी घेतली आहे। या शेतीत मागील वर्षी त्यांनी कलिंगड लागवड केली होती, मात्र त्यात त्यांना म्हणावं इतका नफा राहिला नव्हता। मात्र तरीही बापूराव पाटील यांनी हिंमत न हारता यंदा 4 एकरवर सागर सीड कंपनीच्या विजय नावाच्या खरबुजाची लागवड 15 डिसेंबर रोजी केली होती। ही लागवड बापूराव पाटील यांना चांगलीच फायदेशीर ठरली असून एखाद्या उच्च शिक्षित अधिकाऱ्याला नसेल एवढं 7 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न त्यांनी आपल्या खरबूज शेतीमधून मिळवलंय। खरबूज लागवड करण्यापूर्वी बापूराव पाटील यांनी जमीन नांगरणी आणि कोळपणी करून घेतली होती। त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने 8x8 वर त्यांनी बेड तयार करून घेतले होते। बेड तयार झाल्यावर त्यावर 1 एकरी 2 गोण्या डीएपी 2 गोण्या निंबोळी पेंड 1 गोणी पोटॅश 10 किलो दमण गोल्डचा बेसल डोस दिला होता। डोस दिल्यानंतर 8x1.5 वर खरबुजाची आणि 6x8 वर पपईच्या ग्रीन बेरी जातीच्या रोपांची लागवड त्यांनी केली होती। लागवड नंतर आवश्यकतेप्रमाणे सुरुवातीला रोज 10 ते 15 मिनिटं ठिबकद्वारे पाणी दिले होते आणि सागर सीड बियाणे कंपनीच्या मार्गदर्शनाखाली दर 8 दिवसाला विविध प्रकारच्या फवारण्या बापूराव यांनी केल्या होत्या। बापूराव पाटील यांनी गेल्या 2 महिन्यात आपल्या शेतीवर केवळ मेहनत केली असे नाही तर पिकाच्या निरीक्षणातही बापूराव अग्रेसर असल्याने वेळच्या वेळी उपचार केल्याने बापूराव यांची खरबुजाचं पीक उत्तम प्रकारे निघालंय। 4 एकरात तब्बल 75 टन इतकं भरघोस खरबूज उत्पादन त्यांना झाल्याने संपूर्ण पाटील परिवार खुश आहे। कारण केवळ इत्ता चौथी पास असलेल्या बापूराव यांना त्यांच्या शिक्षणाचा विचार केला तर 7-8 हजार रुपयांचा वर त्यांना नोकरी मिळाली नसती। मात्र तेच बापूराव केवळ 2 महिन्यात 14 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवून उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे विदेशात धावणाऱ्या तरुणांच्या पुढे एक आदर्श निर्माण करतायत। आपल्या मेहनतीचं चित झाल्याने आपल्यासारखं उत्पन्न एखाद्या कलेक्टरला सुद्धा नसेल असं अभिमानाने आणि गर्वाने सांगत आहेत। बापूराव यांना 2 महिन्यात 16.5 लाख रुपयांचं उत्पन्न झालंय। त्यात त्यांचे 2 लाख रुपये बियाणं खते मजुरी असा खर्च झालाय। हा खर्च वजा जाता 60 दिवसात त्यांना 14 लाख रुपये नफा झालाय। अजून पपईचं उत्पन्न त्यांना येईल ते वेगळंच असणार आहे। शिवाय पपई येण्यासाठी अजून अवधी असल्याने बापूराव हे याच खरबूज पिकाच्या जागी पुन्हा खरबूज पिकाची लागवड करण्याच्या विचारात आहेत। या पिकाच्या बद्दल पाटील यांचा अनुभव आणि अभ्यास पाहिला तर अजून त्यांना एवढंच उत्पन्न येण्याची शक्यता आहे। या सर्व शक्यता पाहता येतात चौथी पास असलेले बापूराव पाटील हे अडाणी वाटत असले तरी शेतीमधून पैसे कमविण्याचे उच्च तंत्र मात्र त्यांनी मिळवले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर मी म्हणजे माझं एवढं शिक्षण नाही झालेलं आहे, मी फक्त 4थी शिकलेलो आहे, पण लहानपणापासून शेतीतच आम्ही शेतीच करतोय। तर मला फक्त 57-58 दिवसात हे 16.5 लाखाचं उत्पन्न आलेलं आहे आणि त्याच्यात पपई वेगळी आहे आणि एवढा 7 लाख रुपये महिना एका म्हणजे कलेक्टरला सुद्धा नसतो तर मला गर्व आहे। मी महाराष्ट्रीयन शेतकरी आहे आणि मी एका महिन्यात 7 लाख रुपये कमवू शकलो बा 4थी शिकलेला माणूस, याच्यावर मला खरोखर अभिमान आहे आणि गर्व आहे। मी म्हणजे टरबूजपेक्षा मला याच्यात जागेवर हे 22 रुपये किलो गेल्यामुळे मला बाजारात जायची गरज आली नाही। माझ्याकडे व्यापारी जेवढे एका उडीवर दुडी होती तर जागेवरच तो 22 रुपये प्रमाणे माल गेला आणि मी पहिले जे टरबूज वगैरे करत होतो त्याच्यापेक्षा मला याच्यात फार मोठा म्हणजे फायदा झाला। तर बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा हिंमत लावून आणि आपण करू शकतो बा असं समजून जर केलं माझ्यापेक्षा कितीतरी हुशार शेतकरी आहेत। मी फक्त 4थी शिकलेलो आहे, जे बी ए वगैरे झालेले आहे, 10वी 12वीच्या पुढे शिक्षण झालेले असे शेतकरी आहेत, ते आज फक्त कपाशी आणि हे दुसरेच पिकं करतात। त्यांना माझं कळकळीने सांगणं आहे की तुमच्याकडे जर 15-20 एकर जमीन असेल तर कमीत कमी 5-6 एकर तरी फळबाग करावा। आपल्याकडे शेती आहे मात्र मुले सरकारी नोकरीत असल्याने आणि आपलं वय झालं असल्याने शेती करण्यासाठी कोणी नसल्याने आपण बापूराव पाटील यांना उपट्याने शेती करण्यासाठी दिले। त्यांनी मेहनतीने घेतलेले खरबूज पीक पाहून आपल्याला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया शेतीचे मूळ मालक गोविंद पाटील यांनी व्यक्त केली आहे। मी माझी जमीन बापू माधव पाटील यांना 70,000 ठोक्याने करायला दिलेली आहे। त्यांनी चांगल्यापैकी मेहनत घेतली आणि उत्कृष्टपैकी पीक काढलेलं आहे। पीक पाहून खूप आनंद होत आहे।
बापूराव पाटील यांच्या शेतात पिकविण्यात आलेले खरबूज हे अतिशय चांगल्या प्रतीचे अशा प्रकारच्या फळांना विदेशात चांगली मागणी असल्याने आपण ती त्यांना 22 रुपये किलो दराने खरेदी केली आहे. ही सर्व फळं कतार या देशात निर्यात केली जात असल्याचं निर्यातदार डॉक्टर केदार थेपडे यांनी म्हटलंय. अतिशय उत्तम प्रकारचा माल पिकवलेला आहे आणि मी आज खुश आहे. मला अतिशय आनंद होतो आहे की महाराष्ट्रातला हा शेतकरी इंटरनॅशनल स्टँडर्डचं मस्क मेलन पिकवू शकला आणि आज त्याच्या क्वालिटीनुसार आम्ही त्याला बांधावरती ज्याला म्हणतो स्पॉट रेट असा 22 रुपये भाव दिलेला आहे. आणि मला गॅरंटी आहे की हा माल जेव्हा माझ्या बाहेरकडे जाईल, कारण हा आता कतारला चालला आहे आणि तिथे जेव्हा हा मार्केटला जाईल तेव्हा मला तिकडूनच डिमांड येईल. आणि सागर बायोटेक आणि ते जे शेतकरी आहेत यांच्या संयोगाने आम्ही जे एक्सपोर्टचं काम करत आहोत, तर असं खूप कमी वेळा होतं की आम्हाला स्वतःहून मागणी येते. तर येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही अपेक्षा ठेवतो आहे की हा माल जेव्हा जाईल आणि मार्केटला बायर्स किंवा जे काही खाणारे लोक आहेत त्यांना पसंत पडेल तेव्हा ते स्वतःहून याची मागणी वाढवतील. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन आणि नफा कोणत्या वाहनातून मिळेल यासाठी सागर बायोटेकचा प्रयत्न असतो. त्यानुसार या विजय वाहनाचं संशोधन करण्यात आलंय. अतिशय आकर्षक आणि चवदार फळ आहे. शिवाय याची टिकवण क्षमता चांगली असल्याने शेतकऱ्यांना हे वाहन चांगलाच फायदेशीर असल्याचं बियाणे कंपनी प्रतिनिधी यांनी म्हटलंय. का एक ही काम आहे, किसान को कम खर्च में कैसे ज्यादा प्रोडक्शन आए, कैसे ज्यादा प्रॉफिट हो. हमने कंपनी ने एक देखा है, आज पूरे हिंदुस्तान में इस सीजन में जो मस्कमेलन लगता है उसको कंपलसरी क्रॉप कवर लगता है. अगर क्रॉप कवर नहीं लगाया तो इतना अच्छा यील्ड आता नहीं है. तो कंपनी ने अभी ये अगले साल ये वैरायटी लॉन्च किया है जो आप देख सकते हैं कि उसको क्रॉप बिना क्रॉप कवर से इतनी अच्छी हाई यील्ड मिल रही है. और किसान को अगर ज़्यादा हाई यील्ड होता है, ज़्यादा प्रोडक्शन आता है, मार्केट का इश्यू बाद में है. अगर ऑफ सीजन में किसान का माल निकलता है तो उसको रेट मिलने वाला ही है. अभी एक किसान का माल सऊदी अरबिया जा रहा है 22 रुपये खेत पर से जा रहा है, एक नंबर क्वालिटी. फिर भी कंपनी ने यहाँ बहुत सारे पूरे हिंदुस्तान में एग्रोनॉमिस्ट रखे हुए हैं, तो उसको कंटिन्यू फॉलोअप करके उसको सलाह दे रहे, सूचन दे रहे कि उसको कब क्या करना चाहिए. तो अभी किसान को हमने यही बताया, आप एक नंबर हार्वेस्ट करवा रहे हैं, उसके बाद जो अपने टीम है उसके साथ लाइव कॉन्टेक्ट में रहो और जो भी नया ट्रीटमेंट है वो करते रहो, जिससे आपको क्या बेनिफिट रहेगा, जो एक नंबर निकल गया उसके बाद जो दो नंबर निकल रहा है वो भी एक नंबर बन जाएगा, जो आपका 10 दिन बाद फिर से रीहार्वेस्टिंग होगा और उसका भी आपको अच्छा पेमेंट मिलेगा. तो कंपनी की ओर से आपको एक बात बता रहा हूँ किसान भाई. जळगाव धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल, जलगांव.